खूप वेळाने बस भेटली तर आता 6:15 वाजले आहेत, तर जाईपर्यंत आता बघूया किती वाजतात मार्केटमध्ये। पाहू शकता इकडे संपूर्ण मार्केट गजबजून गेलंय, इकडे मोठमोठे तोरण्स आहेत बघा, खूप छान छान आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत इकडे बघा, इकडे छान छान तोरण आहेत बघा, 120 रुपये मीटर मध्ये आहेत। उरली दिवे आहेत वेगवेगळ्या रेंज मध्ये आहेत, 300 साडेतीनशे साईज नुसार आहेत। बराबर भाऊ बोलूया जरा। 175 ला लॅम्प आहे। तर समोर तुम्हाला हे छोटे छोटे प्लॉट दिसत आहेत, तर 200 रुपये 250 रुपये अशा वेगवेगळ्या रेंज मध्ये आहेत। किती सुंदर सुंदर कंदील्स आहेत बघा, लाईट्स तोरण आहेत बघा वरती, कसं आहे क्या रेट आहे। तर समोर बघा बॉक्स मध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू असतात, तर त्या आहेत बघा 150 रुपयाला एक बोलतोय, तर कोणतेही पर्स ऑलेट घ्या 100 रुपये। मार्केट पायदुरी मार्केट, भुलेश्वर मार्केट, सर्व मार्केट आजूबाजूलाच आहेत। संपूर्ण मुंबई झगमगून गेले बघा। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे, माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, सर्वात प्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरची आणि प्रार्थना। तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दिवाळी शॉपिंगची काही मेमरी शेअर करणार आहे। तर क्रॉपर मार्केटला गेलो होतो, तर जेवढे शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केलाय। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी, आता वाजले संध्याकाळचे 6, तर आता मी चाललोय क्रॉफर्ड मार्केटला, तर बसची वाट बघत होतो, तर खूप वेळाने बस भेटली, तर आता 6:15 वाजले आहेत, तर जाईपर्यंत आता बघूया किती वाजतात, कारण दिवाळी असल्यामुळे खूप ट्रॅफिक वगैरे आहे। तर आता मी लोअरचरमध्ये पोहोचलोय, तर आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि खूप गर्दी आहे इकडे मार्केटमध्ये। पाहू शकता इकडे संपूर्ण मार्केट गजबजून गेलंय, इकडे मोठमोठे तोरण्स आहेत बघा, आपण ऑफिससाठी शॉपसाठी वगैरे सजावटसाठी वापरतो। लोअरचा पूर्ण गल्ली आर्टिफिशियल फ्लॉवर्स लाईट्स वगैरे तुम्हाला इकडे भेटून जातील। खूप मोठं मार्केट आहे, प्रॉपर मार्केटच्या समोरच आहे लोअरचा। सबसे भारी है। किती लाय? 700। खूप छान छान आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत इकडे बघा। और एक आहे, ये 200 का एक। तर हँगिंग कंदील आहेत बघा, 150 रुपये जोडी आहे बघा। इकडे छान छान तोरण आहेत बघा, 120 रुपये मीटर मध्ये आहेत। स्पायरल आहे बघा इकडे, 150 रुपये जोडी। तर इकडे पाहू शकता उरली दिवे आहेत वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत, 300 साडेतीनशे साईज नुसार आहेत। खूप छान छान दिवे आहेत बघा। इकडे आता मी स्कॅन्डल बघतोय, तर 100 ला 50 स्कॅन्डल होत्या, तर 25 सेट आहे बघा, आणि खाली एक सेट आहे, म्हणजे 2 सेट आहेत। तर पिंक मध्ये व्हाईट मध्ये होत्या स्कॅन्डल, तर एक पॅकेट मी घेतलाय इकडे। छोटे छोटे लॅम्प आहेत बघा, तर बॅटरीवरचे लॅम्प आहेत, 150 रुपये 200 रुपये वेगळ्या रेंज मध्ये आहेत। 300 रुपये कितना आहे? 6 पीस का बॉक्स रहेगा, 250 में आ जाएगा। तर हा कंदील घेतलाय, 150 रुपये बोलताय, पण बघूया कमी करतो काय, कमी करणार ना? 120 लगा दूंगा। तर ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर पेटतात, खायला मला लगाय।
पाण्यामधली दिवे आहेत बघा, 350। और ये 120। आणि हे 100 रुपये। तर छान छान स्टिकर आहेत बघा इकडे, आणि पावलं कशी आहेत जोडी, आणि ही मोठी हा पूर्ण पट्टी 40 रुपये। आता मी एक एक स्टिकर घेतोय, 80 रुपये बोलतात आहेत, 120 रुपये जोडी और 150 रुपये जोड़ी और 100 रुपये जोड़ी। अच्छा, और ये फ्लावर 100 रुपये का तीन, 100 रुपये का तीन। और ये लैंप कस है, 250 का लैंप, 350 लगे। और ये छोटा 250 का जोड़ी, 250 में दो, 250 में दो, कितना 350। बराबर भाव बोलिया जरा, 175 ला लैंप आहे, खूप छान छान स्कॅन्डर्ड लॅम्प, बॅटरी वरचे लॅम्प वगैरे आहेत बघा इकडे समोर, कमळाची फुलं आहेत, पाण्यावरचे दिवे आहेत, तिकडे सुद्धा मोठमोठे उरली दिवे आहेत बघा, मोठे साईज मध्ये आहेत। प्राइस बढावाला कितने काय, 250 उरली दिवे आहेत बघा इकडे, खूप छान छान फ्लॉवर्स आहेत इकडे बघा, आर्टिफिशियल बंच मध्ये फ्लॉवर्स आहेत, 50 रुपये 100 रुपये बंच मध्ये फ्लॉवर्स भेटून जातील इकडे। तर समोर तुम्हाला हे छोटे छोटे प्लॉट दिसत आहेत, तर 200 रुपये 250 रुपये अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत, तर घरगुती सजावटीसाठी वगैरे आपण वापरतो। तर मला आता दोन प्लॉट आवडले आहेत, तर आता मी घेतोय, दोन प्लॉट घेतले आहेत मी, 500 रुपये जोडी। ए कितने काय, 250 रुपये जोडी आहे, 200 रुपये जोडी आहे, 150 रुपये जोडी आहे, 100 रुपये जोडी आहे, 100 रुपये जोडी आहे। तर समोर पाहू शकता इकडे मोठमोठे लाईटचे शॉप आहे, शोरूम आहे, तर संपूर्ण लोहाचाळ गल्लीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे मोठमोठे शॉप शोरूम भेटून जाते, खूप छान छान लाईट्स वगैरे इकडे भेटतात, किती सुंदर सुंदर कंदील्स आहेत बघा, लाईट्स आहेत। तर मला सुद्धा आता तोरण घ्यायचं आहे, तर खूप गर्दी आहे मार्केटमध्ये, तर इकडे आता मी तोरण बघतोय, लाइटिंग्स मध्ये तोरण बघतोय, तर 250 रुपये 300 रुपये 350 रुपये अशा वेगळ्या रेंज मध्ये तोरण आहेत, मीटर वाईज रेट आहे। तर इकडे सुद्धा बघा आर्टिफिशियल तोरण आहेत बघा, आपण दरवाजाला सजावटीसाठी वगैरे तोरण बांधत असतो नेहमी, तर साईज नुसार रेट होते, तोरण आहेत बघा वरती, कसं आहे क्या रेट, पंच के करना है वीडियो ना, हाँ है। कार्ड है, तर किती सुंदर सुंदर फ्लॉवर्स आहेत बघा। तर इकडे भोगनवेल आहे, मला खूप आवडली भोगनवेल, तर 250 रुपये बंच आहे बोलतोय, 2-3 कलर मध्ये भोगनवेल आहे, जर आपण गणपतीला सजावटीसाठी वगैरे फ्लॉवर्स वगैरे घेत असतो तर लोअर टाउन मध्ये नक्की व्हिजिट करा, खूप छान 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 तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवर्स त्या ठिकाणी भेटून जाते। इकडे हँगिंग मध्ये फ्लॉवर्स आहेत बघा, हँगिंग करू शकतो आपण। तर समोर इकडे आपण पाहू शकता आर्टिफिशियल प्लांट्स आहेत, आपण ऑफिसच्या सजावटीसाठी घरगुती सजावटीसाठी वापरत असतो, तर किती ओळखायला सुद्धा होत नाही ओरिजिनल प्लांट्स आहेत का आर्टिफिशियल प्लांट्स आहेत। तर समोर बघा चाफ्याची फुलं आहेत,
सफेद चाफा, आपण पूजेसाठी वेगळे फुलं वापरतो. इकडे अळूची पानं आहेत बघा. ये सेट कैसा है? 200. तुम्हाला जर आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे फ्लॉवर्स वगैरे घ्यायचे असतील पॉसिबल आहे तर लोहरसाळला नक्की व्हिजिट करा. खूप छान छान प्लांट्स वगैरे भेटून जातील, फ्लॉवर्स वगैरे भेटून जातील. आपल्याला सुरुवातीलाच बोललो होतो लोहरसाळमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवर्स, आर्टिफिशियल प्लांट्स, त्याचप्रमाणे सुंदर सुंदर लाईट्स वगैरे भेटून जातील. खूप मोठमोठे शॉप्स आहेत इकडे बघा. स्पेशली लोहरसाळ यासाठी फेमस आहे आणि खूप गर्दी असते या ठिकाणी. जेवढं तुम्ही शूट कराल तेवढं कमीच आहे, मन भरत नाही आहे किती शूट केलं तरी. तर आता वाजलेत रात्रीचे 10. तर थोडीफार मी शॉपिंग केली, अजून थोडीफार बाकी आहे. कारण सुरुवातीला मी दादर मार्केटवरून थोडीफार शॉपिंग केली होती. तर प्रत्येक ठिकाणी थोडी थोडी शॉपिंग करतो, एकाच वेळी पॉसिबल होत नाही. तर एवढ्या रात्रीच्या वेळी सुद्धा बघा किती गर्दी आहे मार्केटमध्ये. तर इकडे स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी कंपोस्ट बॉक्समध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू असतात, तर त्या आहेत बघा, रबर, पेन्सिल, शॉर्पनर, पेन. तर किती सुंदर डिझाईन आहे बघा, बर्गर डिझाईन मध्ये आहे शॉर्पनर. ₹100 का सेट. जास्त मोठे दे बघ, हे बघ, हे बघ किती मोठे दे बघ. तर हे मांजर मला खूप आवडलंय. 450. जर का तुम्हाला टॉईज वगैरे, मोठमोठे टेडी वगैरे घ्यायचे असतील तर प्रॉपर मार्केटच्या समोरच तुम्हाला भेटून जातील. 450 रुपये, 500 रुपये रेंजमध्ये हँगिंग आहेत. त्यामध्ये कॉपीराईट इश्यूमुळे व्हॉइस बंद करावा लागत आहे, कारण मोबाईल वगैरे रिंगटोन वगैरे वाजत असते. बडा 200 रुपये जोडी. और ये छोटा 300 रुपये. अच्छा मार्कशीट डालने के उसमें. तर इकडे किचनमध्ये आपण लहान मोठ्या वस्तू वापरतो, तर त्या आहेत बघा इकडे. इकडे खोबरं किसायची खवणी आहे, 250 रुपये बोलतोय पण 200 देईल तो. लहान मुलांची खेळणी आहेत बघा, हेलिकॉप्टर, गाड्या आहेत, सुंदर सुंदर गाड्या आहेत बघा. इकडे खेळण्याचा स्टॉल आहे इकडे. तर इकडे बघा, कृषी बाजार म्हणून बिल्डिंग आहे. क्रॉफर्ड मार्केटच्या समोरच बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या खाली सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला भेटून जातील. तर हे समोर क्रॉफर्ड मार्केट आहे बघा. टेड झालंय, मी आतमध्ये मार्केटमध्ये वगैरे गेलो नाही आहे, नंतर कधीतरी नक्की तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. खूप मोठं मार्केट आहे. कितने काय आमची? 50. कोणसा? 50 रुपयाला अंगठी आहेत बघा. इकडे आंबाडे आहेत, 150 रुपयाला एक बोलतोय. वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहेत. वेडिंग वेअर वेडिंग ज्वेलरी. तर 150 रुपये, 200 रुपये मध्ये वेणे आहेत बघा. सुंदर छोटा पर्स आहेत, ऑलेट्स आहेत. तर कोणतेही पर्स ऑलेट घ्या, 100 रुपये, फक्त 100 रुपये. 350-450 रेंज मध्ये आहेत. समोर तुम्हाला ज्या पर्स दिसत आहेत त्या कितने काय? 200. तर बघा इकडे 200 पासून स्टार्टिंग आहे. 200. अच्छा, डोसा पॅन वगैरे आहेत ना, नॉन स्टिक. और कुकर कसं आहे?
दोनों 1200 का। तर हे बघा दोन कुकर 1200 ला ना, कम नाही, कमी करणार ना? 20 रुपये रेट आहे मार्केटमध्ये। कितने लिटर का है? 3 लिटर का, 3 लिटर आहे, 2 लिटर। 200 रुपयाला टी शर्ट आहेत बघा, 240 280 240 260 360 380 अच्छा। और काजू, 200 का पाव किलो, 200 रुपये पाव किलो काजू आहेत। और बदाम, बदाम सुद्धा 200 रुपये पाव आहेत। हे अक्रोड 200 रुपये का पाव किलो। एक काला खजूर 300 रुपये। पूरा घूम के आ जाना, अपना रेट देख लिया। कितने का है? 200। कोई भी लीजिए इसे, ये जूस क्लास है बघा। 200 रुपयाला आहे ज्यूस ग्लास। भाजी बिजी काट सकते हैं। मिक्सर कितना बोला उसका? 200। तर आता आम्ही पायदोरी मार्केटला आलोय, क्रॉफर मार्केट, पायदोरी मार्केट, भुलेश्वर मार्केट, सर्व मार्केट आजूबाजूलाच आहेत। तर बससाठी आता आलोय, क्रॉफर मार्केटला खूप गर्दी होती, खूप मोठमोठे शॉप आहे तिकडे बघा, सेल लागलाय। क्या रेट आहे नेकलेस का? कितना रेट से स्टार्ट आहे? 1150। फोर फिफ्टी 550 का रेंज आहे। पन्नासच्या रेंज मध्ये आहेत, कोणते पण रिंग्स घ्या, 50 रुपये। कानातले वगैरे आहेत, मरियम शोरूमच्या समोरच आहे। तर इकडे हे दादा असतात, उजव्या साईडला भुलेश्वर मार्केट आहे आणि समोरची गल्ली दिसते ती क्रॉफर मार्केटला गेली आहे। तर आता 104 नंबर पकडली आहे, ग्रँड रोड स्टेशनला उतरणार, तिकडून परत आम्हाला दुसरी बस पकडायची आहे। तर खूप गर्दी होती मार्केटला, तर ग्रँड रोड स्टेशनला आता उतरलोय। संपूर्ण मुंबई झगमगून गेले बघा, सगळीकडे तुम्हाला लाईट तोरण वगैरे दिसत आहे। तर मंडळी आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो, तर पुन्हा भेटू एका नवीन व्लॉग सोबत, तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो। आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि असाच सपोर्ट राहू द्या, धन्यवाद।